मित्र हो आज मी काही चारोळींचे वाचन करणार आहे चारोळीमध्ये आपल्याला चार ओळ्यातच एक मेसेज एक उपदेश एक स्लोगन एक अनुभव सांगितलं जातं वैर पाण्यात राहून माशाशी वैर पाण्यात राहून माशांशी वैर गल्लीत राहून दादाशी वैर गल्लीत राहून दादाशी वैर घरात राहून आप्तांशी वैर मन दाबून शरीराशी वैर पाण्यात राहून माशाशी वैर गल्लीत राहून दादाशी वैर घरात राहून आपतांशी वैर मन दाबून शरीरांशी वैर निश्वास ओळखीच्या त्या फुलांचे निश्वासही ओळखीचे ओळखीच्या त्या फुलांचे निश्वासही ओळखीचे शब्दातल्या त्या, त्या व्यथांचे हुंकार ही ओळखीचे समाधी सूर नादवलेले असतात तेव्हा आला भारावलेला असतात सूर नादवलेले असतात तेव्हा आलाप भारवले असतात तरंग भावलेले असतात तेव्हा स्तर उंचावलेले असतात हे काही चारोळी आहेत ज्या चारोळीमध्ये आपल्याला चार ओळ्यातच एक उपदेश एक अनुभवांचे बोल सांगितले जातात